तर या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, पाहुयात। कृषी मंत्री म्हणून लाज वाटावी असा मंत्री जर महाराष्ट्राचा कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे। संसद रत्न खासदार सुप्रिया तैसुडे यांच्याबद्दल जे अपशब्द अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्यांनी वापरले यावरून अब्दुल सत्तार हा किती विकृत माणूस आहे हे लक्षात येतं। पक्षाच्या वतीने आदरणीय सुप्रियाताईंची दिलगिरी व्यक्त करतो। अशा तऱ्हेचे वक्तव्य मग ती पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, पवार कुटुंबियांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला नेहमी आदर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल व्यक्तिगत कोणीही बोलू नये आणि बोललं असेल तर मी दिलगिरी सह व्यक्त केलेली आहे। सुप्रियाताईंबद्दल अब्दुल सत्तारांनी अत्यंत हीन दर्जामध्ये वक्तव्य केलं याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। एका महिलेविषयी अशा स्वरूपाचा अभद्र शब्द वापरणं म्हणजे हा संस्कारहीनतेचं लक्षण आहे। त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर काही नीट संस्कार केलेले दिसत नाही म्हणून असं वक्तव्य त्यांच्याकडे एक वेळ नाही तर वारंवार असं बोलतात। काही वेळापूर्वीच कृषी मंत्री जे राज्याचे अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी देणार एक वक्तव्य केलेलं आहे, कशा प्रकारे बघताय ना महिला खासदाराला राज्यामध्ये स्वतः कृषी मंत्री कशा प्रकारचं वक्तव्य? मी हे वक्तव्य पाहिलेलं नाही सन्माननीय मंत्री महोदयांचं, पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिलेविषयी आणि कोणत्याही इतर महिला काय पुरुषांविषयी सुद्धा आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे असं माझं मत आहे। जर टीकाची पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे।